नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी अनुपमा खानविलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. करिअर पासून ते बँकिंग पर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांना उपयुक्त अशा विविध विषयांवर आपण हॅलो 24 तास मध्ये चर्चा करत असतो. आज हॅलो 24 तास मध्ये आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, आयसीए बीकॉमच्या सोबतही आणि बीकॉम नंतरही या विषयावर. आणि याबाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर सुमित अरोरा यांना. आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर नमस्कार आणि स्वागत तुमचं हॅलो 24 तास. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सुमित अरोरा हे आयसीए एज्युकेशन स्किल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच द इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अकाउंट्स मध्ये अकॅडमिक आणि करिअर कन्सल्टंट आहेत. मागच्या 20 वर्षांपासून करिअर आणि स्वव्यवस्थापन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. स्वतः इंजिनियर आहेत सुमित सर, मात्र त्यांनी महाराष्ट्रात हजारो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यात हातभार लावलेला आहे. आयसीएनं महाराष्ट्रामध्ये आपले 18 सेंटर्समार्फत 99% प्रॅक्टिकल आणि 100% जॉब गॅरंटी देत अनेक विद्यार्थ्यांना जॉब मिळवून दिलेले आहेत. उद्योग जगतामध्ये अकाउंट्सला फिनान्स प्रोफेशनल्सची मागणी करण्यात हातभार त्यांनी लावलेला आहे. आयसीए मागच्या 18 वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 100 अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. आयसीए हे देशातल्या प्रथम 100% जॉब देणारी अकाउंट्स फिनान्स इन्स्टिट्यूट आहे. तेव्हा चला तर मग आयसीएच्या माध्यमातून बीकॉम सोबत आणि बीकॉम नंतरही नेमक्या काय संधी आहेत जाणून घेऊया सुमित अरोरा सरांकडून. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करतोय. सर पुन्हा एकदा स्वागत. आणि सध्याचा सीझन आपण बघतोय तर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी खरं तर रिझल्टची वाट पाहतात आणि आपण काय नेमकं करिअर चूज करावं ह्या कुठेतरी प्रश्नांमध्ये सुद्धा अडकलेले आहेत. तेव्हा आपण त्यांच्या दृष्टीनं काय सांगूया, करिअर कसं प्लॅन केलं पाहिजे त्यांनी? बिलकुल, 10वी आणि 12वीचे विद्यार्थी नॉर्मली जे मार्क्स त्यांचे येतात त्याच्यावरून डिसाईड करतात की आपण कुठे जायला पाहिजे. पण ते बरोबर ही पद्धत नाही की मला कमी मार्क आले तर मी सायन्समध्ये नाही जायला पाहिजे किंवा मला कमी मार्क आले म्हणून मी कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यायला पाहिजे. ही पद्धत थोडी चुकीची आहे. खऱ्या अर्थात जर एका विद्यार्थ्याला डिसाईड करायचं असेल त्याने पुढे काय करिअर करावं, तर त्याने स्वतःचं ॲप्टिट्यूड म्हणजे स्वतःची क्षमता आणि स्वतःची पर्सनॅलिटी हे दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. त्याने ते सेल्फ अवेअरनेस करायला पाहिजे, समजून त्यानंतर त्याने आपले फॅमिली म्हणजे आपली पर्सनल स्ट्रेंथ्स जे आहेत, फॅमिलीची जे स्ट्रेंथ्स आहेत आणि त्यांचे काय प्रिफरन्सेस आणि चॉईसेस आहेत. अर्थात काही फॅमिलींचं असतं की आपल्या आता मुलांनी लगेच जॉबला लागावं, काही फॅमिलीचं असतं की नाही ते थोडे दिवस अजून अभ्यास करू शकतात कारण त्यांचे वडील अजून काम करत आहेत, काही फॅमिलीचं असतं आपल्या मुलींनी आता काही वर्षातच लग्न करून द्यायचं आहे तर जास्त वेळ नाही आहे तिच्याकडे एज्युकेशनसाठी, तर ते दुसरं. आणि तिसरं, मार्केटमध्ये काय डिमांड आणि सप्लाय आहे, हे तीन गोष्टी फार गरजेचे आहेत. मार्केटचं डिमांड आणि सप्लाय बघितलं मग किती मार्केटमधून पैसा आपल्याला मिळू शकतो, किती ग्रोथ मिळू शकतो ते होतं. फॅमिलीचे स्ट्रेंथ्स आणि फॅमिलीचे प्रिफरन्सेस बघितले की मन सुख राहतं, घरात शांती असते. आणि पर्सनल स्ट्रेंथ म्हणजे पर्सनल केपेबिलिटी आणि पर्सनॅलिटी बघितली की काम करायला मजा येते. तर हे तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवून मगच आपल्या करिअरचं डिसिजन घ्यायला. अगदी खरे, मला वाटतं हा एकदम प्रॅक्टिकल सल्ला आहे कारण मार्केटची स्थिती बघून आपलं करिअर प्लॅन करणं हे कधी पण योग्य आहे. सर 12वीचे जे कॉमर्सचे विद्यार्थी सध्या आहेत तर त्यांच्यासाठी आता आपण काय सांगाल, कारण त्यांचेही रिझल्ट येतील, त्यांच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? बिलकुल, आता 12वी आणि 10वीचे जे रिझल्ट येणारच आहेत त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असतं की आपण कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं. आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आपण नॉर्मली आपल्या मित्रांचं कडे लक्ष देतो की मित्र काय म्हणतात, किंवा आई वडिलांचे मित्र किंवा कोणीतरी आपला नातेवाईक जो म्हणतो की हा कॉलेज चांगला आहे. पण त्यापेक्षा हे बघणं गरजेचं असतं की कोणत्या कॉलेजचं कॅम्पस प्लेसमेंट किती चांगलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये किती प्लेसमेंट आपल्याला मिळू शकतं. आणि काही विद्यार्थी हे सुद्धा बघतात की कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी आहे की नाही. तर कंपल्सरी आहे की नाही अटेंडन्स हे बघून कॉलेजला ॲडमिशन घेणं सुद्धा चांगलं आहे जर तुम्ही त्या वेळेचं चांगलं काम करून घेणार आहात. तर म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये अटेंडन्स न करता जर तुम्ही काहीतरी बाहेर शिकून काहीतरी ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप करत असाल तर ते फार चांगलं आहे. तर पहिली गोष्ट कॉलेज निवडणं, दुसरं झालं की आपण काय कॉमर्सचे स्किल्स हे शोधणं. कारण कितीदा असतं की आपण बीकॉम करून नॉलेज भरपूर घेतो, चांगले सब्जेक्ट्समध्ये मार्क येतात, पण स्किल्स पुढे जॉब्समध्ये काय लागतात हे समजून घेण्यासाठी कोणत्या तरी एका कॉमर्स स्किल्स इन्स्टिट्यूटला व्हिजिट करणं, तिथे जाऊन समजणं की आजकाल लेटेस्ट स्किल्स लेटेस्ट सॉफ्टवेअर्स कोणते चालू आहेत आणि कॉमर्स विषयामध्ये जे स्किल्स पाहिजेत ते आपल्याला कॉमर्स करत असताना बीकॉम करत असताना शिकणं गरजेचं. आणि तिसरं म्हणजे जर तुमचं काही स्वप्न असेल सी ए व्हायचं आहे किंवा
कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब करायचं असेल तर त्या क्षेत्रामधले काही सिनियर्स असतील त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याशी डिस्कस करा की त्यांनी काय काय एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत ते ड्रीम्स अचीव करण्यासाठी. तर हे तीन स्टेप्स प्रत्येक कॉमर्सच्या विद्यार्थी काय कोणत्याही विद्यार्थीसाठी ज्यांनी आपलं करिअर बनवायचं आहे हे तीन स्टेप्स फार गरजेचे आहेत. अगदी खरं, फक्त कॉमर्सच्याच विद्यार्थ्यांना नाही तर कुठल्याही क्षेत्रामधल्या करिअरच्या विद्यार्थ्यांनी या तीन स्टेप्स पाहिल्या पाहिजेत. सर, आता आपण बोलताना स्किल्स असा अनेकदा शब्द वापरलात, तर स्किल्स आणि नॉलेज हे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना नेमका कसा फरक सांगाल तुम्ही? बिलकुल, खऱ्या अर्थात जर बघितलं तर कंपनीज हे माणसाला रिक्रूट करताना त्याचा ॲटिट्यूड बघतात आणि स्किल्ससाठी ट्रेनिंग देतात. अच्छा. तर वी हायर फॉर ॲटिट्यूड अँड वी ट्रेन फॉर स्किल्स. हा एक फार महत्वाचा HR नमो आहे, मंत्र आहे जे ते वापरतात. तर त्या हिशोबाने जर मी फरक बघितला तर नॉलेजमध्ये अकाउंट्सचे प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट्स, जे बँकिंगचे फंडामेंटल्स, अकाउंटिंग रूल्स हे आलं. तर याचा प्रॅक्टिकल स्किल्स म्हटलं की त्याची एंट्रीज करणं, जे की आपण टॅलीमध्ये करतो, किंवा त्याचं जे ई बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स करतो, किंवा त्याशिवाय आपण जे ऑडिटिंग करतो, जे अकाउंटिंगच्या बुक्सवर करतो, हे त्याचे स्किल्स झालेत. तर इन्कम टॅक्सचं म्हटलं तर स्लॅब्सची माहिती असणे किंवा GST प्रोसेसची माहिती असणे ही झाली माहिती, ही झालं नॉलेज. पण त्याचं कम्प्युटिंग करणं, त्याचं कॅल्क्युलेशन काढणं आणि ऑनलाईन त्याला अपडेट करणं इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर, GST वेबसाईटवर हे येणं, याला स्किल्स म्हणतो. आपल्याला MS Office नॉलेज आहे, मी वापरू शकतो, पण MEL एटिकेट्स काय आहेत किंवा MIS रिपोर्ट कसं बनवायचं MS Office हे झालं स्किल्स. तर हा नॉलेज आणि स्किल्स मधला फरक कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कळणे गरजेचं, कारण नॉलेजसाठी कोणीही हायर करत नाही, काम करून घेण्यासाठी हायर करतात आणि काम करण्यासाठी स्किल्सची भरपूर गरज आहे. अगदी खरं. मग ICA अशी कुठली टॉप स्किल्स किंवा कौशल्य शिकवली जातात विद्यार्थ्यांना? बिलकुल, ICA जे आहे हे 99% प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतं. 99% प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतं म्हटलं म्हणजे की त्याच्यामध्ये आपण जसं मोबाईल शिकतो तर मोबाईल आपण चालवायला नवीन घेतला तर पण त्याचा मॅन्युअल घेऊन बसत नाही, पण मोबाईल वापरायला सुरुवात करतो आणि शिकतो. बिलकुल असंच पद्धतीने अकाउंटिंग आणि फिनान्स आणि बँकिंग हे क्षेत्रामधलं ज्ञान किंवा स्किल्स हे शिकवलं जातं. ICA जर्नल एंट्रीज 10,000 जास्त शिकवल्या जातात. मशीनवर एंटर करून आपलं लगेच ऑनलाईन रिझल्ट येतो. लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत. लाईव्ह प्रोजेक्ट्स म्हणजे काय की आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स जे प्रॅक्टिकली आपण भरतो ते सर्व डॉक्युमेंट्स ॲक्च्युली आपण त्याला फीड करायला शिकतो. तेच नव्हे तर QBasics, Tally, MS Office अशा सॉफ्टवेअर्समध्ये याचा फायदा होतो. याशिवाय ऑनलाईन GST आणि इन्कम टॅक्स याचे काय फॉर्म्स आहेत आणि त्याचे रिटर्न्स कसे भरता येतील, म्हणजे हे सर्व काही आपल्याला शिकायला मिळतं. हे जे ऑनलाईन फॉर्म्स आहेत GST किंवा हे जे आपण इन्कम टॅक्स TDS वगैरे भरतो, हे प्रॅक्टिकली कित्येकदा कॉलेजेसमध्ये होत नाही. याशिवाय इंटरव्ह्यूसाठी दर महिन्याला मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात, म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल इंटरव्ह्यूच्या आधी कमीत कमी 12-10 इंटरव्ह्यूज देऊन बघतात आणि त्याच्यामधून आपलं कौशल्य वाढवतात. खूपच प्रॅक्टिकल बेस्ड असल्यामुळे मला वाटतं ह्याचा निश्चितच करिअर घडवताना विद्यार्थ्यांना खूप चांगला उपयोग होत असेल. असं 12वीचे पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी ICA प्रवेश घेतला तर त्याचा काय फायदा होऊ शकतो? बिलकुल, आमच्याकडे 12वी पास विद्यार्थी जे आहेत ऑलमोस्ट 30-40% विद्यार्थी 12वीनंतर ICA ॲडमिशन घेतात आणि ते ॲडमिशन घेण्याच्या मागील त्यांचा एक गुपित जे आम्हाला कळलं त्यांना भेटल्यानंतर की हे की जे आपण शिकतो BCOM त्याचं प्रॅक्टिकल इकडे आम्हाला शिकायला मिळतं आणि हे जे प्रॅक्टिकल शिकायला मिळतं त्याच्यामध्ये मार्क्स वाढतात आणि हे जे मार्क्स चांगले होतात BCOM हे फार गरजेचं. दुसरं, काही विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आमचा कोर्स कम्प्लीट करून सेकंड इयरपासूनच इंटर्नशिप किंवा पार्ट टाईम जॉब्स घेतात आणि ते पार्ट टाईम जॉब्स फार गरजेचं असतं, कारण सेकंड इयर थर्ड इयरमध्ये तुम्ही पार्ट टाईम जॉब घेतलं की तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि तिसरं, तुम्ही ग्रॅज्युएट होत असताना तुमचे मित्र फक्त डिग्री घेऊन येतात आणि तुम्ही तुमच्या डिग्रीसोबत 2 वर्षाचं एक्सपिरियन्स आणि 1.5 लाख रुपये आपल्या खिशात घेऊन पासआउट होतात, म्हणजे आपले जे पियर्स आहेत जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याहून तुमचं
स्किल वेग जास्त एक्सपीरियन्स जास्त आणि 1.5 लाख रुपया खिशात जास्त तर 12वीच्या विद्यार्थ्यांना हा फायदा नक्की होतो. खरं आणि असं करिअर करायला मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला खरं तर आवडेल. जे विद्यार्थी सीए सीएस किंवा सीडब्ल्यू आहे असं काही प्लॅन करत असतील करिअरमध्ये तर त्यांना तुम्ही काय सांगाल सर? बिलकुल, सीए सीएस हा एक ड्रीम जॉब प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे. म्हणजे बीकॉमच्या विद्यार्थीसाठी म्हटलं तर सीए त्यांना नेहमीच करायची इच्छा असते. पण माझं एवढंच मत आहे की सीए जे विद्यार्थ्यांना करायचं असतं त्यांनी त्याच्या मागील इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या मागील जे एफर्ट्स आहे ते त्यांनी समजून घ्यावे. इन्व्हेस्टमेंट रजिस्ट्रेशनचं 20-30 हजार रुपयेच असेल, कोचिंग क्लास 1-1.5 लाख रुपये असेल ते फार कमी, पण तुम्हाला जे अभ्यास करावा लागतो ते 8-10 तास रोज करावा लागतो तर त्याची तयारी असायला पाहिजे. आणि ॲव्हरेजली 3-6 वर्ष लागतात कम्प्लीट करण्यासाठी सी एस सी एस. हेच नव्हे तर जर आपण पासिंग पर्सेंटेज बघितलं तर 3-15%च्या मध्ये कुठेतरी पासिंग पर्सेंटेज असतो. तर हा पासिंग पर्सेंटेज म्हणजे 1 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केले तर फक्त 300 विद्यार्थी पास होतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं. हेच नव्हे तर स्टार्टिंग सॅलरी जी आपल्याला मिळते ते 2.5-3 लाख 3 लाख 3.5 लाख पर्यंत मिळते. तर हाफ आधी नमुना समजून घेतला तर मग हो सी एस सी एस साठी तुम्ही तयारी करा, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. इट्स अ गुड करिअर. ओके, आयसीए मध्ये नेमकं काय शिकवलं जातं हे आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. हॅलो, 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपण पाहतोय ते म्हणजे आयसीए मध्ये काय नेमक्या संधी आहेत, 12वी नंतरही काय संधी आहेत आणि 12वी बरोबरही काय संधी आहेत, आणि आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करतात सुमित अरोरा सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. बरेचदा विद्यार्थ्यांचे आपल्याला प्रश्न असतात आणि ते विचारतात सर की आयसीएमध्ये खरं तर लोकेश पाटोळे यांनी हा ठाण्यामधून प्रश्न आपल्याला विचारलेला होता की बँकिंग किंवा अकाउंट्स फील्डमध्ये कशात नेमकी जास्त करिअर ग्रोथ आहे. भरपूर विद्यार्थ्यांना असं होतं की आता मी काय करू, बीकॉम तर मी करतोय तर मी बँकिंगला जाऊ की फिनान्सला जाऊ की इन्शुरन्सला जाऊ किंवा अकाउंट्स फील्ड घेऊ का, कोणत्या फील्डमध्ये मी जास्त लक्ष देऊ. खऱ्या अर्थात हे सर्व फील्ड्स अलाइड फील्ड्स आहेत. अकाउंट्स हे एक फाउंडेशन फील्ड आहे. अकाउंट्स सोबत टॅक्सेशन, फिनान्स, बँकिंग हे त्यावर फाउंडेशनवर उपलब्ध असलेले असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता लोकेशचा प्रश्न बिलकुल भला आहे की मी बँकिंगमध्ये जाऊ की अकाउंट्समध्ये असू. तर अकाउंट्स लोकेश हे तुझं फाउंडेशन असणार आहे, त्यानंतर तू चूज करशील की तुला फिनान्समध्ये जायचं आहे की बँकिंगमध्ये जायचं आहे. आयसीएचा कोर्स करून आमचे भरपूर विद्यार्थी बँक्समध्ये जॉब करत आहेत. ॲक्सिस बँकमध्ये आहेत, आयसीआयसीआयमध्ये आहेत, भरपूर कोऑपरेटिव्ह बँक्स मध्ये आहेत. तर त्यांना बँकिंग जरी करायचं असेल तरी त्यांना अशी आवश्यकता नाही आहे की त्यांनी कुठेतरी फक्त बँकिंग असंच करिअर करावं. ग्रोथसाठी हो, आता हा सेक्टर भरपूर ओपन आहे. फिनान्स आणि बँकिंग या क्षेत्रामध्ये भरपूर ग्रोथ मिळेल. पण फाउंडेशन जर नसेल तर फक्त मार्केटिंगचा जॉब करत केलेलं बरं नाही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी. ओके सर, आणखी एक खरं तर ग्रॅज्युएट झालेले जे विद्यार्थी असतात त्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न आहे, बीकॉम नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर लगेचच एमबीए करायचं असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं, तर हे कितपत योग्य आहे काय यावर तुम्ही सांगाल. बिलकुल बरोबर. तर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करणं हे फार एक हॅबिट किंवा एक ट्रेंड सारखं झालेलं आहे. पण खऱ्या अर्थात एम कॉम करणे किंवा एम बी ए करणे बी कॉम नंतर लगेच हे असं असतं की तुम्ही एक सर्टिफिकेट घेतलं आणि त्याच्या एक्झाम्स दिल्या आणि एम बी एसाठी परत काही अभ्यास करून अजून एक सर्टिफिकेट तुम्ही घेऊन घेतलं. पण एम बी ए असं केलेल्याने जास्त फायदा होत नाही. जर तुम्ही बी कॉम नंतर एम बी ए केलं तर तुम्ही प्रॅक्टिकली एम बी एला अप्रोच करत नाही, तुम्ही फक्त एक्झामिनेशनच्या अँगलने अप्रोच करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास होतात. पण जर बी कॉम नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 3-5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलं आणि त्यानंतर एम बी एला गेलात तर तुमची जी काही एंट्री सॅलरी असेल त्याच्याहून दुप्पट एम बी ए नंतर तुमची सॅलरी होऊ शकते. पण जर तुम्ही बी कॉम नंतर गेलात तर तेव्हा तुमची एंट्री सॅलरी 0 असते, तर एम बी ए पासआउट झाल्यानंतर त्याची सॅलरी भरपूर अशी वाढत नाही, 2-5 हजारने वाढते. पण ते त्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने फार चुकीचं आहे. तर जर एम बी ए करायचा विचार असेल ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनो तर 3-5 वर्षांनंतर करा, त्याचा भरपूर फायदा होतो. ओके, तर बी कॉमचे जे फायनल इयरचे स्टुडंट असतात किंवा पासआउट झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा कोर्स केल्यानं, आयसीएचा कोर्स केल्यानं कितपत उपयोगी आहे? बिलकुल, फायनल इयरचे विद्यार्थी आणि पासआउट
ओके बिल्कुल अशा वेळेला आहेत अशा अशा माउंटवर आहेत फेजवर आहेत जिथे आता पुढे जॉब्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे करणं तुमचं प्लॅनिंग असेल तर जर तुम्ही फायनल इयरमध्ये असाल तर तुम्ही जॉबची प्लॅनिंग सुरू केली असेल तर इथे तुम्हाला प्रॅक्टिकली आणि युजफुल स्किल्स शिकणे फार गरजेचं आहे आणि जे स्किल्स मी आधी सांगितले होते ते सर्व स्किल्स तुम्हाला आता यायलाच पाहिजे त्याशिवाय तुमचं रेझ्युमे तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवणं गरजेचं आहे तुम्ही इंटरव्ह्यू स्किल्सची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे कोणातरी सिनियर सोबत कोणातरी एचआर मॅनेजर सोबत याशिवाय जर तुमच्या रेझ्युम मध्ये कुठेतरी तुमचं इंटर्नशिप दिसलं की तुम्ही 3 महिने 6 महिने कुठेतरी पार्ट टाइम किंवा कुठेतरी 1-2 तासासाठी काम केलंय महिनाभर 1.5 महिना तर त्याचा सुद्धा फायदा होतो आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अशी की फायनल इयर मध्ये मी माझ्या मार्क्सची काळजी करतो इथे पर्सेंटेज कमी होतात कामा नये असं विचार करणाऱ्यांचा एक छोटा प्रॉब्लेम होतो ते फायनल इयर नंतर हा असा कोर्स करतात आणि मग त्यांच्या रिझ्युमेमध्ये 1 वर्षाचा गॅप दिसतो कारण त्यांचा जॉब सुरू होतो 1 वर्षानंतर तर तो जॉबचा गॅप एचआरवाले प्रश्न विचारतात की बाबा हा गॅप कुठून आला तुम्ही कोर्स करत होतात तर मग ग्रॅज्युएशन सोबत का नाही केलात तर तिथे कुठेतरी तुमच्या प्लॅनिंग स्किल्सची चूक दिसते आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार असेल तर परत एकदा सेम गोष्ट म्हणेल आधी रिअल एक्सपिरियन्स घ्या त्यानंतर जॉब मार्केट समजा आणि मग तुम्हाला शिकायचंच असेल तर स्वतःच्या पैशाने शिका कमवून घ्या 3-5 वर्ष आणि मग स्वतः आपली फी स्पॉन्सर करा बँककडनं लोन घ्या यू विल बी मोर रिस्पॉन्सिबल आणि जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की आता रिझल्ट येतीलच आणि त्यानंतर तुम्ही जॉब मार्केटसाठी तयार आहात की नाही हा प्रश्न विचारण्याऐवजी एक डॅश करून एक क्रॅश कोर्स करून घ्या कारण ते फार गरजेचं आहे तुमचे बीकॉमचे जे नॉलेज आहे ते फार चांगले आहे पण स्किल्स आहेत का हा प्रश्न इंटरव्ह्यूअर जेव्हा विचारेल तेव्हा प्रॉब्लेम होईल तर 3-6 महिन्यात एक चांगला क्रॅश कोर्स करा ICA मध्ये असा उपलब्ध आहे तर त्यानंतर लगेच एक रिअल जॉब मिळवा आणि तुमच्या रेझ्युमेमधला जो 1 इयरचा गॅप होऊ शकतो तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा खरे आणि ICAचे हे कोर्सेस निश्चितच खूप फायदेशीर आहेत हे कोणाकोणाला फायदेशीर आहे तेही आपण जाणून घेणार आहोत वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा हॅलो 24 तास हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहतो आहोत ICA 12वीनंतरही 12वीसोबतही काय नेमक्या करिअरच्या संधी आहेत सुमित अरोरा सर आपल्या बरोबर आहेत आपल्याला संधी सांगतात ते पुन्हा एकदा आपण चर्चेकडे जाऊया ICA कोर्सबाबत सर निश्चितच जे विद्यार्थी आपला एपिसोड पाहतात त्यांना ही उत्सुकता आहे की काय या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं बिलकुल ICA मध्ये आपण 4 क्षेत्रामध्ये शिकवतो पहिलं म्हटलं म्हणजे अकाउंट्सचा बेस आणि अकाउंट्सच्या बेसमध्ये MS Office बिझनेस अकाउंटिंग टॅली ERP 9 आणि ॲडव्हान्स अकाउंट हे 4 मॉड्यूल शिकवले जातात अकाउंट्सचा फंडामेंटल केल्यानंतर एक विद्यार्थी अकाउंटंट म्हणून एका कंपनीमध्ये काम करू शकतो अकाउंट्स म्हणून काम करत असताना एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असताना त्याला थोडीशी ग्रोथ मिळते जेव्हा त्याचा बॉस म्हणतो की मला थोडे टॅक्सचे कामं करून दे म्हणजे त्याला बॉस विचारत असतो की बाबा तुला टॅक्स जमतं का तू कॅल्क्युलेशन करू शकतोस का आणि हे सर्व करण्या साठी त्याला यायला पाहिजे डायरेक्ट टॅक्स GST आणि इन्कम टॅक्स प्लॅनिंग हे सर्व शिकतो तो टॅक्सेशन या मॉड्यूलमध्ये आणि अजून ग्रोथसाठी जेव्हा त्याचा एम्प्लॉयर असं म्हणतो विद्यार्थ्याला की बाबा मला फिनान्स हँडल करायचं आहे थोडं बँकिंगचे काम करतो का कॉस्टिंग मला काढून देतो का ऑडिटिंग जमतं का तुला आणि हे सर्व माझ्या विद्यार्थ्याला येतं कारण तो हे सर्व काही फिनान्सच्या मॉड्यूलमध्ये शिकतो आणि त्याशिवाय जेव्हा त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा त्या मल्टीनॅशनल कंपनीवाल्यांना एक्सपेक्टेड असतं की तुला MCA यायला पाहिजे IFRS यायला पाहिजे SAP यायला पाहिजे आणि हे सर्व काही आमचे विद्यार्थी आमच्या MNC या मॉड्यूलमध्ये शिकतात तर असं म्हटलं की फ्रॉम बेसिक जॉब टिल MNC असा त्याचा जो ग्रोथ आहे हे या विद्यार्थ्याला करायला मिळतो आणि म्हणून हा ICAचा कोर्स करिअर कोर्स आहे 3 सर्टिफिकेशन्स मिळतात ज्याच्यामध्ये SAPचं सर्टिफिकेशन एक्सेलचं सर्टिफिकेशन ICAचं सर्टिफिकेशन सुद्धा या विद्यार्थ्यांना मिळतात ओके लगेचच पुढचा प्रश्न असा विद्यार्थ्यांचा येऊ शकतो की मग या कोर्सची फी काय आहे बिलकुल आता फीसचं अर्थ मी ROI शी जोडायला प्रयत्न करतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला जर तुमचा पहिला जॉब 2-3 लाख रुपये पर इयरचा पाहिजे असेल तर यासाठी तुमच्याकडे भरपूर व्हरायटी ऑफ कोर्सेस आहेत 3 महिन्यापासून 15 महिन्यापर्यंत आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट इथे जे तुम्हाला डिसाईड करायचं आहे ते 30,000 पासून 80,000 पर्यंतचं आहे मात्र आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल
पूर्ण कोर्स मटेरियल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला CS करणं ट्रेनिंग मिळेल आणि 100% जॉब गॅरंटी. 100% जॉब गॅरंटी म्हटलं म्हणजे तुम्हाला असा एक ATJ कार्ड मिळतो आणि हा जो ATJ कार्ड आहे त्याला आम्ही एनी टाईम जॉब गॅरंटी कार्ड म्हणतो. ते तुम्ही कोणत्याही प्लेसमेंट ऑफिसेसमध्ये आमच्या जे 50 जास्त आहे तिथे दाखवून तुम्हाला जॉब प्लेसमेंट मिळवून घेऊ शकता. आणि देशभरात कुठेही असंख्य वेळा तुम्हाला जॉब अपग्रेडेशन पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला ह्या ATJ कार्ड दाखवता येतो. अगदी सर, अगदी शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत. आपण खूप ICA या कोर्सेस विषयी सांगितलं, पण एवढे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सध्या आहेत, तर ICA मध्ये नेमकं काय विशेष आहे तेही थोडं सांगा. बिलकुल, ICA हे मागील 19 वर्षापासून देशात आहे. 100 जास्त शहरांमध्ये ICA सेंटर्स आहेत. ICA तुम्हाला म्हटलं 4.5 लाखहून जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन प्लेसमेंट केलेलं आहे. हेच नव्हे तर 70,000 जास्त आमचे रजिस्टर्ड एम्प्लॉयर्स आहेत जे आम्हाला त्यांचे रिक्वायरमेंट्स देतात. आणि याशिवाय आमचं R&D डिपार्टमेंट आहे ज्याच्यावर आम्ही वर्षाचं 1.5 कोटी खर्च करतो की ज्याच्यामुळे आमचे जे कोर्सेस आहेत ते अपडेटेड आहेत, लेटेस्ट आहेत. आम्ही जॉब मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने कोर्सेस डेव्हलप करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. म्हणजे आम्ही पूर्ण सिस्टम आखलेली आहे. या सिस्टममध्ये ट्रेनिंगपासून जी एम्प्लॉयरची नीड आहे, जे आमचे कोर्सेस आहेत, या सर्वांना मिक्स करून विद्यार्थ्यांना तिथे पोचवतो. आणि विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर, तो जॉबला लागल्यानंतर, आम्ही परत त्या एम्प्लॉयरचा इंटरव्ह्यू घेतो की तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही. असं करून जी पूर्ण सायकल आहे क्वालिटीची ती आम्ही कम्प्लीट करतो. आणि आमचा कोर्स दर 6 महिन्याला अपडेट होतो. दर 6 महिन्याला काहीतरी नवीन जे मार्केटमध्ये रिक्वायरमेंट असते त्या हिशोबाने आम्ही ते कंटेंट आणून देतो. अगदी थोडक्यात अत्यंत प्रॅक्टिकल बेसवर हे सगळं कोर्सेस डिझाईन केलेलं आहे. आपण आज कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ICA माध्यमातून हा एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे करिअरसाठी. आपण इथे आलात आणि ही सगळी छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.